हॅलो फूडीज, आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण बघूयात की दोडक्याची भाजी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे. चला तर मग आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया. दोडक्याची भाजी बनवण्यासाठी मी अशा प्रकारचे 3 दोडके घेतलेले आहेत. आता आपल्याला या दोडक्यांना स्वच्छ असं धुवून यावरची साल हळूहळू अशा प्रकारच्या खिसणीने काढून घ्यायची आहे. तर ही साल जास्त प्रमाणात ही नाही काढायची आहे, फक्त त्याच्या वरच्या ज्या शिरा आहेत त्यावरचं साल खिसणीने काढून घ्यायचं आहे. माझं या प्रकारे 3 दोडक्यांवरचं साल काढून झालेलं आहे. मी या दोडक्याच्या बारीक अशा फोडी करून घेतलेल्या आहेत. आपण बघत आहात याप्रमाणे आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत. या फोडींना नंतर पाण्यामध्ये घालायचं नाही आहे, कारण या दोडक्याला आपण प्रथमच धुवून घेतलेलं आहे आणि नंतरच बारीक केलेलं आहे. ही भाजी बनवण्यासाठी मी 3 चमचे मुगाची डाळ, 7-8 कढीपत्त्याचे पानं, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. मी कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि या तेलामध्ये आता आपण बारीक कट केलेल्या लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहोत. लसूण छान लाल झाला की यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे आणि मोहरी छान तडतडली की आपण यामध्ये घालणार आहोत 1/2 चमचा जिरं. जिरं थोडं तडतडलं की यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेणार आहोत आणि यामध्ये आता मी घालणार आहे 1/2 चमचा हळद. 1 चमचा मी घरचं लाल तिखट घालत आहे. आणि आता मी यामध्ये 1/2 चमचा काश्मीरी लाल मिर्च आणि थोडीशी कोथिंबीर घालून एकदा हलवून घ्यायचं आहे. सर्व मसाले व्यवस्थित असे परतले गेले की यामध्ये आपण घालणार आहोत कट केलेला दोडका. दोडका घालून झाला की आपल्याला हे सर्व मसाले दोडक्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि आता आपण यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेऊयात. मीठ आपल्या अंदाजे चवीनुसार घालायचं आहे. मीठ घालून व्यवस्थित असं हलवून झालेलं आहे आणि आता आपण यामध्ये मुगाची डाळ घालून घेऊयात. मुगाची डाळ घालून झाली की याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि यावर आपल्याला एक झाकण ठेवून व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे. 7-8 मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे. या प्रकारे 2-3 मिनिटं झाली की व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे, नाहीतर भाजी खाली लागण्याची शक्यता असते. आता आपण यावर झाकण ठेवून चांगलं असं 7-8 मिनिटं भाजीला शिजू देऊ. 7-8 मिनिटं झालेली आहेत आणि आपण बघत आहात आपली भाजी किती मस्त अशी दिसत आहे. तर याला व्यवस्थित असं हलवून घेऊया आणि आपण ही भाजी शिजली आहे की नाही हे यातली एक फोड घेऊन चेक करून बघूयात. तर मी घेत आहे यातली एक फोड. आपण चेक करूयात ही दोडक्याची फोड शिजली आहे की नाही आहे. तर आपण बघत आहात ही व्यवस्थित अशी शिजलेली आहे, हातानेच बारीक होत आहे. तर या स्टेजला आपण गॅस बंद करायचा आहे. तर मंडळी, कशी वाटली आपल्याला ही दोडक्याची रेसिपी? आपल्याला जर ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आणि आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल आणि माझं चॅनल आत्तापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.